हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण थर्ड स्टँडर्ड सब्जेक्ट EVSमधील जो आपला 20th लेसन आहे अवर कम्युनिटी लाईफ या लेसनची आज आपण एक्झरसाईज पाहणार आहोत. तर पहा, त्यामधील आपण फर्स्ट क्वेश्चन पाहूया. आन्सर इन वन सेंटेन्स. आता हे जे आपल्याला क्वेश्चन दिलेले आहे त्याचं आन्सर आपल्याला वन सेंटेन्समध्ये लिहायचं, म्हणजे एका वाक्यात त्याचं आन्सर आपल्याला लिहायचं आहे. त्यामधील फर्स्ट क्वेश्चन आपण पाहूयात. विथ हुम डू वी लिव ॲट होम. घरात आपण कोणाबरोबर राहतो, तर त्याचा आन्सर आहे पहा, वी लिव ॲट होम विथ अवर पॅरेंट्स. घरात आपण आपल्या आई वडिलांबरोबर राहतो. सेकंड क्वेश्चन पाहूयात आपण. वेन डू वी फील सिक्युअर. आता आपल्याला सुरक्षित केव्हा वाटते, तर त्याचा आन्सर आहे पहा, वी फील सिक्युअर इन द कंपनी ऑफ कंपेनियन्स. आता समूहात आपल्याला सोबत मिळते आणि सोबतीमुळे आपल्याला सुरक्षित वाटते. त्यानंतर आपण थर्ड क्वेश्चन पाहूयात त्यामधीलच. वाय शुड वी फॉलो रूल्स. आपण नियमांचे पालन का केले पाहिजे, तर त्याचं आन्सर आहे पहा, वी शुड फॉलो रूल्स बिकॉज रूल्स आर नेसेसरी फॉर द स्मूथ रनिंग ऑफ कम्युनिटी लाईफ. आपले समूह जीवन सुरळीत चालण्यासाठी आपण नियमांचे पालन केले पाहिजे. त्यामधीलच आपण क्वेश्चन बी पाहूयात, फिल इन द ब्लँक्स, रिकाम्या जागा. त्यामधील पहा फर्स्ट काय आहे, फिलिंग द ब्लँक्स आपण पाहूया. पीपल लाईक टू लिव इन डॅट डॅश. आता त्याचा आन्सर आहे पहा, ग्रुप्स, म्हणजेच माणसांना ग्रुप्स म्हणजे काय, समूहात राहायला आवडते. त्यानंतर सेकंड पहा, इन अ कम्युनिटी वी गेट डॅट डॅश. त्याचं आन्सर आहे पहा, कंपेनियन्स, म्हणजेच समूहात आपल्याला सोबत मिळते. त्यानंतर थर्ड पहा, फिलिंग द ब्लँक्स, कम्युनिटी लाईफ इज डॅट डॅश. आपले समूह जीवन असे इंटरडिपेंडेंट, म्हणजे परस्पर अवलंबी असते. त्याचा आन्सर आहे पहा, इंटरडिपेंडेंट. त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर सी पाहूयात आपण. मॅच द फॉलोइंग. आता खाली ज्या जोड्या आहेत त्या आपल्याला काय करायच्या, जुळवायच्या. त्यामधील फर्स्ट पाहूयात आपण, हेल्पिंग इच ऑदर, एकमेकांना मदत करणे. त्याचंच काय पहा, फिलिंग द ब्लँक, मॅच काय आहे पहा, त्याची जोडी काय आहे पहा, इज कॉल कोऑपरेशन, एकमेकांना मदत करणे म्हणजे सहकार्य करणे. त्यानंतर बी पहा, फॉर अ कम्युनिटी टू रन स्मूथली, समूह जीवन नियमित चालण्यासाठी रूल्स आर नेसेसरी, नियमांची गरज असते. त्यानंतर सी आहे पहा, रूल्स आर द सेम, नियम सर्वांसाठी. त्याचं काय आहे आन्सर, फॉर एव्हरीबडी, सारखेच असतात. हे आहे त्याचं समोर दिलेलं, जे आहे त्याचं आन्सर आहे. तर पहा, अशा प्रकारे आपण जे आपले 20 जो लेसन आहे अवर कम्युनिटी लाईफ या लेसनची आपण एक्झरसाईज पाहिली. त्यामधील पहा, फर्स्ट जो क्वेश्चन आहे आपला आन्सर इन वन सेंटेन्स, त्याचे पण मी तुम्हाला आन्सर दिलेले आहे. त्यानंतर फिल इन द ब्लँक, त्याचे पण आन्सर आहे. तर आणि मॅच द फॉलोइंग, जोड्या जुळवा, त्याचं पण काय दिलेलं आहे, आन्सर दिलेलं आहे. ते तुम्ही काय करायचे, पूर्ण व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर सबस्क्राईब केल्याच्या नंतर मी बनवलेले सर्व व्हिडिओ, EVS थर्डचे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. ठीक आहे, तर पहा आज आपण काय करूयात, इथेच थांबूयात. थँक्यू.